ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. ट्रकचालकांचा संप मागे घेण्यात आलेला आहे. आज तुम्ही वाहतूक संघटनेचे अध्यक्ष म्हणून सोलापूर मार्केट यार्डामध्ये संप कायम ठेवला आहे म्हणून तुम्ही इथं सांगत आहात किंवा माहिती समोर आलेली आहे. काय नेमकी संभ्रमावस्था, म्हणजे कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे ट्रक चालकांमध्ये किंवा मोटर वाहन चालकांमध्ये, तर काय नेमकं प्रकरण आणि तुम्ही संप कशाला तुम्ही कायम ठेवलं सांगतो? माननीय गृह सचिवालयातर्फे जे मीटिंगमध्ये जे सांगण्यात आलेलं होतं त्यामध्ये संभ्रमित सर्व चालकांमध्ये आणि तिथून आपल्याला क्लिअरिफिकेशन असं कोणताही मिळालं नाही की बाबा हे जे हिट अँड रनचा कायदा आहे ते रद्द आहे म्हणून. त्यांनी फक्त दोनच शब्दामध्ये हे सांगितलेलं आहे की हे कायदा आत्ता लागू नाही आणि हे सर्व चालकांना पण माहीत आहे की हे कायदा आत्ता लागू नये, 1 एप्रिलपासून लागू होणार आहे जसे की अमित शाह साहेबांनी संसदेत सांगितले होते त्याप्रमाणे. आणि दुसरं हे की हे कायदा लावताना आम्ही संघटनाशी बोलू, तर बोलायचं जर होतं तर आत्ता सध्या जे संघटना समोर होती त्यांच्याशी बोलायचं होतं आणि तुम्ही असं लेखी आश्वासन पण दिलेलं नाही की हे कायदा आम्ही रद्दच करू म्हणून. तर जर तुम्ही कायदा रद्द करण्याचं लेखी आश्वासन दिलेलं नाही, जर तुम्ही कायदा लावण्यासाठी संघटनेला बोलवायचं असेल तर मग आज जे चालकांमध्ये भ्रम निर्माण झालेला आणि जे चालकांमध्ये आक्रोश आहे ते आक्रोश थंड झाल्यानंतर तुम्ही हे कायदा लागू करणार का? आमचा प्रश्न हेच आहे. तुम्ही जोपर्यंत स्पष्ट भूमिकेमधून सांगत नाही की बाबा हे कायदा रद्द झाला आहे तोपर्यंत वाहतूक संघटना संयुक्त महासंघ जे भूमिका घेतलेली आहे की 4 तारखेपर्यंत बंद असणार ते भूमिकेवर ठाम आहे आणि 4 तारखेपासून जे निर्णय येईल ते आपण बघू. 4 तारखेपर्यंत राज्यव्यापीमध्ये 4 तारखेपर्यंत हे आलं होतं आणि आम्ही माननीय सी पी साहेबांना आणि इथले पोलीस स्टेशन वरिष्ठांना हे आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही रात्री 3 तारखेचे रात्री 12 ते 4 तारखेपर्यंत आंदोलन करणार असं इशारा दिलेला आहे. त्या नियमाप्रमाणे आम्ही ते आंदोलन पूर्ण करणारच आहे. तुमच्या संपामध्ये किती जण सहभागी झाले, किती ड्रायव्हर चालक आहे? आमच्या आता हे तुम्हाला उद्या आज रात्री 12 च्या नंतर कळेलच. तुम्ही स्वतः येऊन बघा की चालकांची काय भूमिका आहे. तुम्ही चालकांना विचारता आज जे चालक एवढे थांबलेले हे चालकांना आज भ्रमित आहे. चालक यांना स्पष्टपणे कुणाची भूमिका दिसत नाही आणि जोपर्यंत गृहमंत्रालयाकडून स्पष्ट भूमिका येत नाही तोपर्यंत हे चालक असंच रस्त्यावर उतरणार आणि पुढेही असं आंदोलन चालणारच आहे. सद्यस्थितीत काय परिस्थिती आहे, केव्हापासून काम? सद्यस्थितीमध्ये कालपासून तर काम सर्व ड्रायव्हरने स्वतः मर्जीने काम बंद केलेलं आहे. यांना संघटनेने सांगितलेलं नाही, हे चालक जे आहेत स्वतः मर्जीने का, म्हणजे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. कोणती संघटनाला त्याचं सोसवायचं नाही, ते चालकांना जाणीव झालेली आहे की हे कायदा आमच्यावर अन्याय म्हणून स्वतः चालकांनी स्वतः बंद केलेला आहे आणि हे स्वतः बंदमध्ये ना महासंघाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे. ऑल इंडिया मोटर असोसिएशन त्यांनी लेखीमध्ये पाठवायला पाहिजे. त्यांनी त्यांना काय माहिती दिलेली आहे आणि पूर्ण त्यांनी तर स्पष्टपणे सांगायला पाहिजे ना. प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे, सचिव साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे, मीडियाला सांगायला पाहिजे काय ॲक्च्युअल झालं काय मीटिंगमध्ये. 2 शब्दाची मीटिंग होती का ते आपल्याला पण ते बाईट वगैरे दिसलीच असेल मीडियावाल्यांना पण. तर असं 2 शब्दात कोणता तोडगा निघत नाही. सोलापूरात काही म्हणजे आमची चालकांना जबरदस्ती नाही, आम्ही चालकांना फक्त जागृत करत आहे. चालकांना त्यांचे ते स्वमर्जीने बंद ठेवायला पाहिजे, आमची त्यांच्यावर जबरदस्ती नाही. आम्ही फक्त त्यांना जागृत करण्याचं काम करणार आहे आंदोलनाच्या मार्गाने.